हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा वार आहे बुधवार, परंतु ही जी शूटिंग आहे थोडीशी केलेली ती आहे काल मंगळवारची. काल मला थोडं बरं नसल्यामुळे काल ब्लॉग आला नाही, याच्यासाठी माफी मागते. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. येथे कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेलात मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता मस्तपैकी फोडणी दिली आहे. आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ घालून ताक मिक्स करून फोडणीत टाकलं. त्याच्यात आपल्या अंदाजानुसार पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठ, हळद टाकायची आणि मस्तपैकी उकळी येऊ द्यायचं आणि आपली छानपैकी कढी तयार होईल. येते बघा पोकळ्याच्या भाजीचे काय हालत झालेले उन्हाळ्याच्या दिवसांमुळे. त्याच्यामुळे आता आपल्याला भाजी करायची आहे. इथे धुवून घेतलेली आहे मी पोकळा निवडून. येतं बघा इथं साहेब काय करतायत, तर पेपरची पेपर वाचणं चालू आहे साहेबांचं. तर बघा इथं मी मस्तपैकी तवा ठेवलेला आहे. माझ्या पोळ्या करून झाल्या होत्या, तवा तपलेलाच होता, तर म्हटलं आता भाजी थोडीशीच आहे तर मस्तपैकी तव्यावरती भाजी करून घेते. तवा तपलेला होता, त्याच्यावरती तेल टाकलं, जिरं लसूण टाकलेलं आहे फक्त आणि मस्तपैकी पोकळ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यावरती टाकलेली आहे. आणि अशी आपल्याला झाकणतीन वापरून घ्यायची आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आता बघा बाजारातून पुदिना आणला होता, परंतु तो एकाच दिवसात कसा होऊन गेला पहा. तर आता म्हटलं पुदिन्याचं आपल्याला रोप लावून द्यायचं आहे. आता ज्या काड्या असतात ना त्यांच्यापासून खूप छानपैकी रोप तयार होतं, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन रोप कसं तयार होतं. तर आता त्याच्या त्या काड्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथं बघा कुंडीमध्ये लावून दिलेल्या आहेत. हे ज्या काड्या आहेत ना त्या पुदिन्याच्या पानांच्याच आहेत. पानं काढून घेतले आणि ज्या काड्या असतात त्या आपल्याला अशा प्रकारे मातीमध्ये लावून द्यायच्या आहेत आणि पाणी टाकून द्यायचं आहे. आणि आता कुंडींचं कसं 15-20 दिवस महिना झाला की कुंड्यांचं माती पण कोरावी लागते आणि त्याच्यात व्यवस्थित पाणी टाकून आपण जशी शेतामध्ये पिकांना हे करतो ना, मातीची आपण जसं शेतात मशागत करतो त्याचप्रकारे आपल्या कुंड्यांना सुद्धा माती मस्त कोरून घ्यावी लागते. त्याच्यामुळे हे बघा आज आपण कुंडींचं काम करून घेऊ. मातीला मस्तपैकी कोरून घ्यायचं आहे सर्व कुंड्यांमधली. आता इथं बघा माती कोरून मी पुदिन्याच्या 5 ते 7 काड्या लावून दिलेल्या आहेत आणि पाणी टाकून देते इथं. आणि बघा सगळी माती छानपैकी पाणी शोषून घेते आणि इथं कुंड्यांमध्ये सर्व माती अशी सुकून बसून गेलेली होती, तिलासुद्धा कोरायचं आहे. हे बघा किती सुंदर गुलाबाचं फुल आहे आणि हे नर्सरीमधून आणलेलं आहे यांनी, त्यालासुद्धा लावायचं आहे. हे बघा हे रोपटं कसलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूपच हे होऊन गेले होते, कुंड्यांची हालत खूप खराब झाली होती. आता मी मस्तपैकी ते सर्व साफ करून घेते आणि ती जी माती आहे ती पूर्ण खाली बसून गेलेली आहे. जवळपास 1 महिन्यापासून मी तिथं मातीच कोरलेली नाही आहे, त्याच्यामुळे ती सर्व अशी बसून गेली आहे बघा. आणि अजिंक्यने इथं टरबूजची बी टाकली होती, तर त्याचंसुद्धा मस्तपैकी रोप आलेलं आहे. आपल्याला काय नाही, नुसतं अशी माती कोरली तरी तिथं त्या, कारण की जे झाडं असतात जे रोपटं असतात त्यांनासुद्धा ऑक्सिजनची खूप गरज असते. आणि आपण ही माती अशी कोरली की त्यांनासुद्धा मोकळ्यापैकी श्वास घेता येतो. जे पाणी असतं तर ते पाणीसुद्धा एकदम चांगल्या प्रकारे त्याच्यात मुरतं. त्याच्यामुळे असं 15-8 दिवसांनी जरी केलं, माती कोरली तरी खूप छान वाढ होते रोपट्यांची. परंतु माझं थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे खूपच खराब होऊन गेलेलं आहेत ते. आता त्यांच्याकडे वेळोवेळी व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. हे बघा इथं कुंडीमध्ये सुद्धा माती संपूर्ण खाली बसून गेली होती, तिलासुद्धा चांगल्यापैकी कोरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित माती कोरली गेली की झाडांची वाढ पण चांगली होते आणि पाणी पण चांगलं मुरतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं असं झाडं कोमेजूनच जातात. इथं बघा लिंबोणीची बी टाकली होती लिंबूची, तर लिंबूचं पण छानसं रोपटं उगलेलं आहे बघा. हे फ्लावर
किती सुंदर दिसतंय ते फूल. इथं मी जवळपास 5 ते 6 कुंड्यांची माती कोरली आहे आणि मस्तपैकी पाणी टाकायचं आहे. तुम्ही व्हिडिओ बघता परंतु कमेंटच करत नाही, त्याच्यामुळे मला समजत नाही. मला पण माझी पण काही चूक असते, ते मला कमेंट करून थोडंसं सजेशन करायचं, सांगायचं काय बदल करायचं काय नाही तर. आणि व्हिडिओ पाहता लाईक नाही करत. जर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचं नक्की, जेणेकरून मला पण मोटिवेशन भेटतं. हे बघा किती कुंडीची हालत खराब झालेली आहे. आता इथं मला पाणी टाकायचं आहे. आणि बघा आपलं जे रोपटं असतं, जे झाड असतं, त्याच्या मुळावरती दिसतात. आपण जर अशी कोरणी नाही केली तर त्याच्यासाठी माती ही आवश्यक अशी कोरून घ्यायची असते. आणि आता ही माती जी राहील ती आपल्याला रोपट्याच्या मुळाजवळ मस्त अशी जमा करायची आहे. आणि आजूबाजूला कोरून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, जेणेकरून ते झाडाला मग चांगली वाढ पण होते आणि खूप छान दिसतात पण ते. बाकीच्या रोपट्यांची पण मला आता उद्याच्या दिवशी त्यांचं पण व्यवस्थित हे करायचं आहे. लहान मुलं असल्यामुळे थोडंसं ते त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं माझं. आता बघा आपण मस्तपैकी पाणी टाकून देऊ. माती कोरली गेलेली आहे थोडंसं इथं. आता याच्यात आपण पुदिन्याचे ते काड्या लावलेल्या आहेत. एका साईडच्या कुंड्याने मस्त माती कोरली गेली आहे आणि त्या झाडांच्या मुळाजवळ माती लावली. आजूबाजूला मस्त कोरून घेतलं, तिथं मी पाणी टाकलेलं आहे. आणि वेळ संध्याकाळची झाली असल्यामुळे माझ्या त्या 5-6 कुंड्या राहूनच गेल्या. आता त्या मी उद्या शूट करेन. बघा पार्थला आता सुट्ट्या लागल्या आहेत, तर पार्थ नुसती ड्रॉइंग कलरिंगच करायचं म्हणतो. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवेन की त्याने किती कलरिंग केली, किती ड्रॉइंग केली. तर बघा आता झोपेतून उठलेला आहे, पाणी पिला आणि बसला. टेम्पल काढलं, हाऊस काढलं, ट्री काढलेलं आहे आणि मस्तपैकी कलरिंग केले आहे. तर मुलांना आपण अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवू शकतो. तर मुलांचा आता एक स्पेशल व्हिडिओ करेन मी, काय काय करते. मुलांची ॲक्टिव्हिटी तर मी घेतेच, त्यांना मोबाईल टी व्हीपासून फार लांब ठेवते. आणि बघा इथं आता वटवाघूड काढलेला आहे त्याने आणि कलरिंग करतोय. पण घरामध्ये इतका पसारा करता मुलं, परंतु करू द्यायचा, कारण की मग मुलं पसारा करणार नाहीत तर काय करतील शेवटी. मग आपण म्हणतो की घरात पसारा नको करायला, परंतु मग ते टी व्ही आणि मोबाईलच्या आहारी जातात. तर मग बिझी राहू देते मुलांना, तशा कलरिंग करा, प्ले काहीतरी खेळा बाहेर जाऊन. आता बघा इथं मला ना चवळीच्या शेंगा निवडल्या मी, लसूण निवडला आणि या गवारच्या शेंगा सुकवायला टाकायच्या आहेत. चला आता कपडे काढून घेऊ. इकडे बाहेर आलेले आहे मी कपडे काढायला. आणि बघा वटवाघूड मस्तपैकी तयार केलेला आहे पाथने आणि दाखवतोय मला मम्मी हे कम्प्लीट झालं असं. मी बाहेरून कपडे काढून आणलेले आहेत आणि आता कपड्यांच्या घड्या करते. अशा प्रकारे मी मुलांना अजून मला सांगते, मम्मी आता तू मला कुठलंही एक चित्र काढून दे आणि मस्तपैकी मी त्याला कलरिंग करेन. आणि आले माझे धीर आले. त्यांचं काहीतरी जळगावला काम होतं आणि आमच्या आई पण आलेल्या आहेत कालपासूनच, तर ते दोघं जण बोलत आहे. त्यांच्यासाठी मी तर चहा केलेला आहे आणि आता त्यांना चहा देऊया. आणि रात्री आता मला करायची आहे टोमॅटोची चटणी. अजिंक्य सांगत होता मम्मा मी पालकची भाजी करणार होती, परंतु अजिंक्य म्हणायचं की टोमॅटोची चटणी कर. म्हटलं ओके. तर आता आपल्याला करायची आहे गॅसवरती कढई ठेवायची, तेल टाकायचं, तेलमध्ये मस्तपैकी जिरं टाकायचं, लसूण टाकायचा. त्याच्यामध्ये लसूण सोनेरी कलरचं झाल्यावरती मस्तपैकी खमंग आपला जो घरगुती मसाला असतो तो तेलमध्ये टाकायचा. गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आणि 1 मिनिटात त्याच्यात लगेच टोमॅटो टाकून द्यायचे, कारण की तेल तापलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपण मसाला टाकतो ना, तर तो मसाला जळायच्या आधीच आपल्याला टोमॅटो टाकून द्यायचे असतात. मस्त 1-2 ते 4 सेकंदाच्या त्याचा मस्त वास येतो, तोपर्यंत आपल्याला टोमॅटो टाकून द्यायचे असतात. आता बघा आपल्या अंदाजानुसार आपण मसाला टाकायचा आणि त्याच्यात टोमॅटो टाकून द्यायचे. आणि मस्तपैकी टोमॅटोमध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं.
4 ते 5 मिनटं मस्तपैकी शिजू द्यायचे टोमॅटो आणि झाकण काढून बघायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहित्याने, सहाय्याने. हे बघा टोमॅटो सर्व संपूर्ण असं गळून गेलेले आहेत आणि आपली टोमॅटोची चटणी जवळपास शिजून गेलेली आहे. आता त्याच्यात आपल्याला गूळ किंवा साखर टाकायची आहे थोडीशी गोड चव येण्यासाठी. आणि आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. त्याच्यामध्ये आता मस्त कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची आणि टाकून द्यायची आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा तरी करून पहा, अशी चटणी खूप छान लागते. गरमागरम पोळीसोबत तर खूपच छान लागते. नक्कीच ट्राय करून पहा आणि पौष्टिक पण असते खूप लहान मुलांसाठी, सगळ्यांसाठीच पौष्टिक असते. नक्की करून पहा. खट्टी मिठी टमाट्याची चटणी तयार आहे. मस्तपैकी कमी गॅसवरती तिला शिजू द्यायची. हे बघा रात्रीच्या वेळी मी सिंपल जेवण केलं होतं. आणि आता आजचा आहे बुधवार, येते मी आता बुधवारची शूटिंग दाखवते आहे तुम्हाला. पार तुटलेला आहे, पारचा ब्रश करणं चालू आहे आणि आईंना आज लग्नाला जायचं आहे सासूबाईंना. हे आमच्या आहेत आई सासूबाई, तयारी झालेली आहे त्यांची आणि ते आज जात आहे लग्नाला. खर्चीला जात आहेत ते लग्नाला. आईंना म्हटलं आई बघा इकडे, तर आमच्या आई थोड्या लाजाडू आहेत बघा. आणि आई आता गेलेल्या आहेत लग्नाला. बघा मुलांनी किती पसारा केलेला आहे, परंतु मग आता नाईला जास्त करूच द्यायचा असतो. सुट्ट्या आहेत त्यांना तर काय करतील. तरी मी त्यांची योगा ॲक्टिव्हिटी घेते, कलरिंगची ॲक्टिव्हिटी घेते, डान्स घेते, सिंगिंग घेते, दिवसभर त्यांना बिझी ठेवते. आणि बासरीवाला आला म्हटलं चला मुलांना बासरी घेऊन देते. इथे मुलांना बासरी घेऊन देते कारण की इथे काहीतरी त्यांचा वेळ हे करतील ना, ते त्यांचा वेळ गुंतलेला असेल आणि ते पण त्यांना पण थोडंसं क्रिएटिव्हिटी त्यांची डेव्हलप होईल ना. माझ्या अजिंक्यला खूप आवडतं बासरी वाजायला. पार्थने हे टॉय घेतलं आणि मी दोघांना एक एक बासरी घेऊन दिलेली आहे. हे बघा अजिंक्याने इथे बासरी घेतली आहे, खूप सुंदर बासरी वाजवतो तो. एखाद्या दिवशी दाखवेन तुम्हाला. आणि हे मी आमच्या माझ्या मायेरी यात्रेला गेली होती तर तिथून फोडून आणलेले नारळ आहेत. आता त्यांचं काय करायचं तर मला आता सध्या वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे मी त्यांचं काही खोबऱ्याचं ते चकली खोबऱ्याची बर्फी करतात ते पण मुलं काही खात नाही आहेत. तर म्हटलं आता यांना उन्हात ठेवूया, ते सुकले की आपोआपच खोबरं निघेल त्यांचं आणि ते आपण भाजीमध्ये मसाल्यामध्ये कशात पण यूज करू शकतो. त्याच्यासाठी मी सर्व हे एका ताटात काढून घेते आहे आणि वरती टेरेसवरती ठेवून येते, कारण की ते असं पण काही मुलं खात नाही आणि कोणीच नाही खात घरात गोड बर्फी करून ठेवलेली. किंवा मग आपण दुसरं काही करू शकतो तर ते पण नाही खात. त्याच्यासाठी म्हटलं आता हे आता सुकल्यावरच याचा काहीतरी उपयोग होईल. तर चला आता आपण याला मस्तपैकी गच्चीवरती ठेवून येऊ. इथं गच्चीवरती आलेली आहे मी आणि आता याला उन्हातच राहू द्यायचं आहे 1-2 दिवस. तर असं फोडलं असतं तरी ते निघालं असतं, परंतु मी असं जास्त ठेवलं ना तरी ते सुकून आपोआपच निघून येईन. आणि त्याच्या आजूबाजूचं जे कडक टर्फला आहे, नारळचं कवटी आहे, ती आपोआपच निघून जाईल. आता खाली आल्यावरती मला करायचा होता स्वयंपाक. आता काय भाजी करायची, तर आता भाजी करायची आहे मला गिलक्याची. गिलक्यांना स्वच्छ धुतलं कापलं आणि मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ काढूनच ठेवलेला आहे, तर शॉर्टमध्ये जाऊन तुम्ही रेसिपी पाहू शकता. अशा प्रकारे सिंपल मी गिलक्याची भाजी केली, पोळ्या केल्या आणि आजचं जेवण तयार आहे. आणि आता इथं बघा अजिंक्य आणि पार्थला वॉशिंग पावडर संपली होती, त्याच्यामुळे वॉशिंग पावडर घेण्यासाठी आमच्या घराच्या मागेच किराणा दुकान आहे, म्हटलं तिथून जाऊन घेऊन या. बाकीचा किराणा तर आता होईलच, पण अर्जंट लागत होती मला वॉशिंग पावडर, त्याच्यासाठी दोघं भाऊ घेता इकडे मागे. घराच्या मागेच दुकान आहे हे बघा. तिथून वॉशिंग पावडर घेतली आणि मग मला बरं नव्हतं, त्याच्यासाठी मी आता आलेली आहे हॉस्पिटलमध्ये. इथं हॉस्पिटलमध्ये माझं चेकअप झालं आणि आता आपण जातो आहे मेडिकलमध्ये. मेडिकलमध्ये मेडिसिन घेतली आणि जाऊया घरी. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढील नेक्स्ट.